इतरच मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने ह्या कार्यक्रमात ह्यावेळी बाळूमामा ह्या मालिकेची स्टार कास्ट मकरनच्या भेटीला येणार आहे ह्यावेळी या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या स्ट्रगलच्या काळातील आठवणी शेअर केल्या पाहूया या, के के या भागाची खास झलक समर्थ मला एक सांग तुझी ह्या मालिकेत निवड झाली तर आई बाबांची रिएक्शन काय होते आई बाबांची प्रतिक्रिया काय होती पहिली माझ्या काय वडिलांना आवडलं नाही ना, की मी काम करतोय पण बर मग काय म्हणाले ते नको करू म्हटलं शिक हा माझा मामा म्हटला मी बघतो मामा म्हटलं नाही नाही त्याला पाठवायचं मामाला आवडतात मालिका बाबांना आवडत नाही तेवढ्या पण आता बघतात की नाही बाबा आवडते त्यांना मालिका तुझं काम काय म्हणतात आता काय ना तर सारखी कि आनंद आनंद बर तुला हे आनंदाश्रू आले तुझ्या डोळ्यात तुझ्या आयुष्यातले कोण आहेत ऑब्वियस सर वडीलच माझे कारण आम्ही मी अशा ठिकाणावरून आली आहे तांडा संस्कृती बंजारा लोक तांडा तांडा होता तुझा मी आंबडची आहे सर जालना जिल्ह्यातल्या आंबडची माझे वडील एकमेव आजही मास्टर्स करून ऑफिसला जाणारे एकमेव आजही तेच आहेत बाकीचे शिकलेत पण खूप तुटपुंज्या याच्यावर ते काम करतात ते शिकले म्हणून आम्ही शिकलो नाहीतर आजही माझ्या बहिणी माझ्या वयाच्या जातात आणि म्हणजे त्या चक्रातून त्या बाहेर पडू शकत नाही माझे वडीलच जर तिथून निघाले नसते तर मी आज इथपर्यंत नसते बर अंकिता खरं सांगू तो पूर्ण कुटुंबच आणि मुख्य म्हणजे माझी मुलगी श्रावी कारण ती पुण्याला असते आणि मी इथे राहते मी आणि माझा नवरा म्हणजे त्या सगळ्यांचा सपोर्ट आहे ते मला पदोपदी ओरडतात पदोपदी सांभाळून घेतात त्यामुळे मी आज इथे दिसतेय मी हे काम करू शकते आणि श्रावीचं सांगायचं म्हणजे ती माझ्याशी फोनवर बोलत नाही कधीच बरं तिचं म्हणणं असतं तू माझ्या समोर ये आणि मगच मी तुझ्याशी बोल so, बाळूमा की तू कर आणि मग मी बोलणार सो so, माझ्यासाठी ती एक बाळू पळते पुण्याला रोहित आ, माझे खूप आहेत वडील तर होतेच पण ते सध्या हयात नाहीत माझी आई माझा मोठा भाऊ आणि माझी बायको कारण एकतर अभिनेता किंवा ऍक्टर म्हटलं की ते मूड स्विंग प्रचंड असतात अनेक नोकऱ्या मी सोडल्या आहेत नंतर नाटक करायचं म्हणजे नाटकासाठी मी प्रॅक्टिससाठी वेळ देईन पण घरच्या कामासाठी देणार नाही असे अनेक वेळा आहे पण त्या याच्यात मला सांभाळून घेतलं नोकरी सोडायची म्हटली तरी सांभाळून घेतलं असे खंबीरपणे ते माझ्यासोबत उभे आहेत म्हणून हे सगळं करू शकतो वा संतोष मला त्यांचं एकूण चरित्र वाचताना त्या सगळ्या चरित्राचं प्रतिबिंब आपल्या मालिकेचे जे मार्गदर्शक आहेत आदरणीय अशी मनोहर मामा त्यांच्यात मला बाळूमांचं प्रतिरूप दिसतं एका अर्थी ते मार्गदर्शक आहेत गुरुस्थानी आहेत या मालिकेसाठी वाह मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच